नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं मित्रांनो आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन क्लास ट्वेल्थ इंग्लिश जे व्हॅल्युएशन आहे पेपर पॅटर्न जो आहे तो पेपर पॅटर्न आपण पाहणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा तर चला पाहूया ट्वेल्थ इंग्लिश पेपर पॅटर्न इयत्ता बारावीचा पेपर पॅटर्न कशा प्रकारचा असणार आहे ते आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी आपल्याला बघा दिलेलं आहे की डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स ॲज पर द सेक्शन्स इन द ॲक्टिव्हिटी शीट त्या आपल्या पुस्तकामध्ये जे आपल्याला सेक्शन्स दिलेले आहेत तर त्यामध्ये एकूण चार प्रकारचे सेक्शन आहेत त्यामध्ये प्रोज आहे पोएट्री आहे रायटिंग स्किल आणि नॉवेल ॲज अ जेनर एवढं काही आपल्याला दिलेलं आहे तर यामध्ये बघा प्रोज सेक्शन जो आहे तर हा चौतीस मार्कांसाठी असणार आहे आणि यामध्ये एकही आपल्याला ऑब्जेक्टिव्ह असणार नाही आहे म्हणजे ऑप्शन त्यामध्ये आपल्याला राहणार नाही आपल्याला सर्व कंपल्सरी असणार आहे त्यानंतर पोएट्री जो आहे तर पोयट्रीमध्ये सुद्धा पोएट्री चौदा मार्कांची असणार आहे आणि यामध्ये सुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारचे ऑप्शन्स असणार नाही आहे त्यानंतर रायटिंग स्किल जो आहे तर आपल्याला सोळा मार्कांसाठी विचारला जाईल म्हणजे सोळा मार्कांचं आपल्याला या ठिकाणी लिहावं लागणार आहे तर आपल्याला आप आप थीकन या ठिकाणी ऑप्शन दिलेले असतील तर एकंदरीत एकंदरीत आपल्याला प्रश्न जे आहेत ते अठ्ठेचाळीस मार्कांसाठी असणार आहेत परंतु त्यामधील आपल्याला सोळा मार्कांसाठी लिहायचं आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला ऑप्शन ऑप्शन जे आहे ते ऑप्शन दिलेले असणार आहेत त्यानंतर नॉवेल ॲज अ जनर या सेक्शनमध्ये आपल्याला सोळा मार्कांचे प्रश्न जे आहेत ते असणार आहेत आणि यामध्ये सुद्धा हे कंपल्सरी असणार आहे यामध्ये आपल्याला कुठलाही ऑप्शन राहणार नाही तर अशा प्रकारे जो पेपर आहे आपला तो टोटल ऐंशी मार्कांचा राहणार आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत जे ॲक्टिव्हिटी शीट फॉर्मॅट जो आहे तो कशा प्रकारचा राहणार आहे ते आपण पाहणार आहोत तर प्रोज शिक्षण जो आहे या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन फर्स्ट ए जो आहे तर यामध्ये जो आपला सीन एक्स्ट्रॅक्ट आहे आपल्या पुस्तकामधील सेक्शन फर्स्ट जो त्या त्या दून -दून त्या जी जी आहे त्यामधील या ठिकाणी पॅसेज असणार आहे आणि या पॅसेजवरती आपल्याला क्वेश्चन्स ॲक्टिव्हिटीज असणार आहेत तर यामध्ये जे प्रत्येक ॲक्टिव्हिटी जी आहे ती दोन दोन मार्कांची असणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता तर ॲक्टिव्हिटीचे जे टाईप आहेत ते आपण पाहू की ग्लोबल अंडरस्टँडिंग कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल इन्फ्रन्स इंटरप्रिटेशन ॲनालिसिस पर्सनल रिस्पॉन्स लँग्वेज स्टडी वोकॅब्युलरी अशा प्रकारचे ॲक्टिव्हिटीचे टाईप असणार आहेत आणि ते प्रत्येक ॲक्टिव्हिटी दोन मार्कांसाठी असणार आहे त्यानंतर यामध्येच क्वेश्चन uh, वन बी uh, जो आहे तो लँग्वेज स्टडी आहे नॉन टेक्स्च्युअल ग्रामर म्हणजे आपलं जे पुस्तकामध्ये जे दिलेलं ग्रामर आहे त्या व्यतिरिक्त असणार आहे तर यामध्ये आपल्याला दिलेलं आहे डू ॲज डायरेक्टेड अशा प्रकारचा क्वेश्चन राहील किंवा मग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स अशा प्रकारचं राहील तीन मार्कांसाठी त्यानंतर स्पॉट द एरर अशा प्रकारचा क्वेश्चन या ठिकाणी राहील ॲक्टिव्हिटी राहील तो एक मार्कांसाठी राहील तर अशा प्रकारचा क्वेश्चन फर्स्ट जो आहे तो एकंदरीत सोळा मार्कांसाठी राहणार आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत सेकंड क्वेश्चन आता सेकंड क्वेश्चन जो आहे तर यामध्ये सुद्धा आपल्याला पॅसेस दिलेला असेल परंतु हा पॅसेज कशा प्रकारचा असेल तर हा अनसीन ॲक्स्ट्रॅक्ट असेल म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या पुस्तकाच्या बाहेरचा जो पॅसेज असणार आहे आणि हा जो पॅसेज आहे हा टोटल एटीन मार्क्ससाठी असणार आहे अठरा मार्कांसाठी असणार आहे आणि यावरती जे काही ॲक्टिव्हिटी आहे क्वेश्चन जे आहे ते सुद्धा ग्लोबल अंडरस्टँडिंग कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल इन इं, इन्फरन्स इंटरप्रिटेशन ॲनालिसिस पर्सनल रिस्पॉन्स लँग्वेज स्टडी होकॅबलरी अशा प्रकारचे टाईप्स असणार आहे आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटी जी आहे ते दोन दोन मार्कांसाठी असणार आहे त्यानंतर याच पॅसेजवर एक्स्ट्रॅक्टवर आपल्याला समरी रायटिंग नावाचा क्वेश्चन असणार आहे म्हणजे जो आपल्याला एक्स्ट्रॅक्ट दिलेला आहे पॅसेज दिलेला आहे त्याची समरी आपल्याला लिहायची आहे आणि त्यासाठी थ्री मार्क्स असणार आहेत समरी रायटिंगसाठी थ्री मार्क्स असणार आहेत त्यानंतर यामध्येच सी प्रकारचा क्वेश्चन राहणार आहे माइंड मॅपिंग तर हा सुद्धा थ्री मार्क्ससाठी राहणार आहे तर यामध्ये काय असणार आहे डेव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम डिझाईन यूजिंग युअर आयडियाज थॉट कन्सेप्ट टू इलुस्ट्रेट डेव्हलप ऑन द गिवन टॉपिक एक टॉपिक आपल्याला दिलं असेल आणि त्यावरती आपल्याला लिहायचं आहे तर अशा प्रकारचा हा क्वेश्चन राहणार आहे त्यानंतर सेक्शन सेकंड आहे पोएट्री तर पोयट्रीमध्ये आपल्याला जी पोईम आहे पोईमची या ठिकाणी टेन uh, टू फिफ्टीन लाईन्स असणार आहेत आणि यामध्ये प्रत्येक uh, ॲक्टिव्हिटी जी आहे ती टू टू मार्क्ससाठी असणार uh, आहे uh, मार्क तर यामध्ये जी क्वेश्चन थ्री एमध्ये जी पोयम आहे ती टेन मार्क्ससाठी असणार आहे तर यामध्ये सुद्धा ॲक्टिव्हिटीचे जे टाईप आहेत क्वेश्चनचे जे टाईप आहेत ते याप्रमाणे असणार आहे ग्लोबल अंडरस्टँडिंग इन्फरन्स इंटरप्रिटेटिव्ह किंवा मग ॲनालिसिस पर्सनल रिस्पॉन्स पोएटिक डिव्हाइस आणि क्रिएटिव्हिटी यामध्ये आपल्याला दोन ते चार लाईन्स जे आहेत त्या पोईमच्या आपल्याला स्वतः कंपोज करायच्या असतात त्यानंतर यामध्येच क्वेश्चन थर्ड बी जो आहे तो राहणार आहे अप्रिसिएशन नावाचा तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की जो दिलेला आहे क्वेश्चन बघा रीड द एक्स्ट्रॅक एंड राईट ॲज पर द इंस्ट्रक्शन सीन एक्स्ट्रॅक्ट ऑफ टेन टू फिफ्टीन लाईन्स फ्रॉम अनदर पोयम नॉट आस्क इन क्वेश्चन थ्री ए आता क्वेश्चन थ्री ए म्हणजे वर जी पोयम आलेली आहे ती सोडून आपल्याला एखादी पोयम या ठिकाणी दिलेली असेल आणि त्या पोयमचे आपल्याला अप्रिसिएशन करायचं आहे म्हणजे रसग्रहण या ठिकाणी लिहायचं आहे तर तो क्वेश्चन चार मार्कांसाठी असणार आहे त्यानंतर सेक्शन थ्री रायटिंग स्किल तर रायटिंग स्किल जो आहे तो एकंदरीत सिक्स्टीन्स मार्क्ससाठी आहे तर यामध्ये क्वेश्चन फोर येणार आहे क्वेश्चन फोर ए यामध्ये ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेजेस स्टेटमेंट ऑफ पर्पज ग्रुप डिस्कशन यापैकी असणार आहे त्यानंतर क्वेश्चन फोर बी ईमेल रिपोर्ट रायटिंग इंटरव्ह्यू यापैकी असणार आहे क्वेश्चन फोर सी स्पीच कम्पेअरिंग कम्पॅक्सपेन्शन ऑफ आयडियाज एक्सपेन्शन ऑफ आयडियाज त्यानंतर क्वेश्चन फोर डी रिव्ह्यू ब्लॉग अपील अशा प्रकारचा क्वेश्चन राहणार आहे तर हा प्रत्येक जो क्वेश्चन आहे तो चार चार मार्कांसाठी असणार आहे खाली बघा नोट दिलेला आहे इन ए बी सी अँड डी पेपर सेटर शूड फ्रेम ॲक्टिव्हिटीज ऑन ऑल टाईप्स इन इच सेट हॅज ऑप्शन्स स्टुडंट्स आर रिक्वायर्ड टू अटेम्प एनी वन ॲक्टिव्हिटी फॉम इच सेट त्या ठिकाणी आपल्याला ऑप्शन्स दिलेले असतील आणि त्या ऑप्शनमधून आपला जे सोपं वाटेल ते आपण या ठिकाणी सॉल्व करू शकाल त्यानंतर सेक्शन फोर आहे लिटररी जेनर नॉवेल क्वेश्चन फाईव्ह असणार आहे तो तर यामध्ये टोटल जो हा सेक्शन आहे तो सिक्स्टीन्स मार्कांसाठी आहे सोळा मार्कांसाठी आहे आणि क्वेश्चन फाईव्ह ए जो आहे तो फोर मार्कांसाठी आहे यामध्ये आपल्याला दोन ॲक्टिव्हिटी असणार आहे दोन दोन मार्कांसाठी त्यानंतर क्वेश्चन फाईव्ह बी जो आहे तो चार मार्कांसाठी असणार आहे यामध्ये सुद्धा आपल्याला दोन ॲक्टिव्हिटी असणार आहे दोन दोन मार्कांसाठी त्यानंतर क्वेश्चन फाईव्ह सी जो आहे तो सुद्धा चार मार्कांसाठी असणार आहे यामध्ये सुद्धा दोन दोन ॲक्टिव्हिटी असणार आहे दोन दोन मार्कांसाठी एक एक ॲक्टिव्हिटी दोन दोन मार्कांसाठी त्यानंतर क्वेश्चन फाईव्ह डी जो आहे सुद्धा फोर मार्क्ससाठी आहे टू ॲक्टिव्हिटीज असणार आहेत टू टू मार्क्स त्यांना असणार आहे तर अशा प्रकारचा जो पेपर पॅटर्न आहे तो पेपर पॅटर्न आपला राहणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय अँड टेक केअर